श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कसे आहात तुम्ही सगळे नक्की सांगा। कोणाचाही जास्त विचार करू नका, कोणालाही विचारात पाडू नका। अशा या स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ आहे, एक विश तुम्हाला लिहायची आहे कागदावर आणि ती जाळायची आहे। कशी जाळायची आहे, काय करायचं आहे नेमकी, हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आता ही विश लिहून जाळण्याचा फायदा काय आहे, एक प्रकारचा हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच व्हिडिओ आहे, पण जरा वेगळ्या प्रकारचा आहे। ह्याच्यामुळे जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, तुमचं लग्न होत नसेल, तुम्हाला भरपूर वर्ष झाले गाडीचं स्वप्न असेल पण ऐन वेळेस ते मोडत असेल, तुमची एखादी जागा प्रॉपर्टी घर विकलं जात नसेल, किंवा तुम्हाला घर घ्यायचं असेल, एखादा प्लॉट किंवा फ्लॅट तुम्हाला खूप जास्त आवडला असेल पण तो तुम्हाला काही केल्या मिळत नसेल, व्यवहार होता होता तुटत असेल, असे अनेक सारे जे प्रॉब्लेम्स असतात जे आपल्याकडे पैसा असूनही आपल्याला करता येत नाहीत किंवा पैसा कमी पडतो म्हणून करता येत नाहीत, अशा सगळ्या प्रॉब्लेम्सवर आजचा हा उपाय आहे। आणि हा फक्त प्रॉब्लेम्सवरचाच उपाय आहे, तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा लिहायची नाही आहे। जे प्रॉब्लेम येत आहेत तो प्रॉब्लेम एक्झॅक्टली तुम्हाला कागदावर लिहायचा आहे आणि तो कागद तुम्हाला जाळायचा आहे। आता कसा जाळायचा आहे ते बघूया। सगळ्यात आधी तुम्हाला ह्याच्यासाठी लागेल एक लक्ष्मी विष्णूचा फोटो किंवा लक्ष्मी विष्णूची मूर्ती, या दोन्हीपैकी एक काहीतरी तुम्हाला तुमच्या समोर लागेल। देवघराच्या समोर बसलात तरीही हरकत नाही। आणि आता मी तुम्हाला आधी कसं लिहायचं आहे ते सांगते। पांढरा कागद, कोणत्याही रंगाचा पेन, काळा सोडून तुम्हाला चालेल, शक्यतो ब्ल्यू पेन घ्या जो सगळीकडे तुमच्या प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असेल। पांढऱ्या कागदावर प्लेन किंवा रेषांचा कोणताही असो, कारण असे प्रश्न मला येतात की ताई प्लेन चालेल का, ताई रेषांचा चालेल का, तर कोणताही चालेल, स्वच्छ चांगला कागद असावा, त्याच्यावर अगोदर काही लिहिलेलं नसावं। असा कोणताही एक चौकोनी कागदाचा तुकडा तयार करा आणि त्याच्यावर, आता मी तुम्हाला एक 5-6 प्रश्नांचं उदाहरण देते की कसं लिहायचं आहे। समजा तुमचे लग्न ठरत नसेल तर तुम्ही लिहायचं आहे की माझे लग्न ठरत नाही आहे, त्यातले विघ्न जे आहेत ते दूर होऊ देत। असं नाही लिहायचं आहे इतर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या व्हिडिओंसारखं की माझं लग्न झालं आहे। इथं आपल्याला एक्झॅक्टली आपला प्रॉब्लेम लिहायचा आहे की माझं लग्न ठरत नाही आहे किंवा माझा घराचा व्यवहार होत नाही आहे, मला गाडी घ्यायची आहे पण पैशाची जुळवाजुळव होत नाही आहे, माझं लोन मंजूर होत नाही आहे, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे। अजून एखादं उदाहरण देते की मला माझी बदली होत नाही आहे, असा प्रॉब्लेम तुम्हाला फक्त प्रॉब्लेम त्या चिठ्ठीवर लिहायचा आहे। आता झाला लिहून तुमचा 1, 2, 3 असे प्रॉब्लेम, फार तर फार 3 प्रॉब्लेम तुम्ही लिहू शकता, पण जास्त आणि लवकर रिझल्ट हवा असेल तर एकच इच्छा एका वेळेस तुम्हाला लिहायची आहे जी डायरेक्ट तुमची ब्रह्मांडापर्यंत पोहोचेल आणि आपल्या लक्ष्मी विष्णू देवांपर्यंत पोहोचू शकेल। पुढे काय करायचं आहे, तर एक लोखंडाची वाटी किंवा लोखंडाची कढई, लोखंडाचा तवा, यापैकी काहीही चालेल, हे घेऊन तुम्हाला देवासमोर बसायचं आहे। त्यामध्ये एक शेणाचं शेणकूट, आता हे तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणाल की आम्ही शहरात राहतो, आमच्याकडे अवेलेबल नाही, तर पूजा देव भांडाराचे दुकान असतात तिथे हल्ली विकत मिळतात, तिथे नाही तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्हीवरही नुसते तुम्ही सर्च करा, तुम्हाला लगेच हिंदीमध्ये सर्च करा किंवा इंग्लिशमध्ये सर्च करा, तुम्हाला लगेच शेणाचे ते कुंडे असतात त्याला आपण, आम्ही तरी त्याला शेणकूट म्हणतो, ते तुम्हाला लगेच अवेलेबल होतील। आणि जर कुणाकडे असतील गाव भागात वगैरे मागवून घेत असाल तरीही तुम्हाला चालू शकतं। तर लोखंडाच्या कढई किंवा भांड्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी ते शेणकूट ठेवायचं आहे। त्याच्यावर गुगल आणि लोबान हे दोन्हीही धूप मिळतात, कुठे मिळतात तर पूजा भांडारच्या दुकानामध्ये मिळतात, हे दोन्हीही धूप त्याच्यावर तुम्हाला ठेवायचे आहेत। अजून काय ठेवायचं आहे तर एवढेच, लोबान, धूप आणि हे आपलं कापूर, जळत नसेल तर कापूर आणि गाईचं शुद्ध तूप, हे तुम्हाला या 4-5 वस्तू लागतील। आता हे सगळ्याचं व्यवस्थित अग्निप्रज्वलित करून घ्यायचं आहे। अग्निप्रज्वलित करताना श्री महालक्ष्मीन महा, श्री विष्णुदेव माता, श्री विष्णुदेवो नमहा असा कोणत्या तरी, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय महा आणि ओम महालक्ष्मीन महा असा जप तुम्हाला करायचा आहे। आणि या अग्नीमध्ये, म्हणजे ही जो हा जो प्रज्वलित झालेला अग्नी आहे, त्यामध्ये तुमची चिठ्ठी तुम्हाला जाळायची आहे आणि हे जळताना त्याच्याकडे अखंड बघायचं आहे आणि मनोमन फील करायचं आहे की जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे आणि धन्यवाद ब्रह्मांडाला, धन्यवाद देवाला तुम्हाला मानायचे आहेत आणि ही इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे, साक्षात तुम्ही तुमच्या त्या
प्लॉटवर फ्लॅटवर आहात, तुमच्या त्या गाडीमध्ये आहात, किंवा तुम्ही लग्न होऊन तुम्ही सुखी संसार करत आहात असे इमॅजिन तुम्हाला करून अतिशय खुश व्हायचं आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी तुमच्या मनामध्ये पसरवायची आहे जेव्हा तुम्ही तो कागद जाळता तो, आणि या अग्नीसोबत माझे सगळे प्रॉब्लेम जळून गेलेले आहेत असं लक्ष्मी विष्णू देवाजवळ प्रार्थना करायची आहे. मनोमन तुम्ही जप करू शकता जो मी तुम्हाला सांगितलं, ओम महालक्ष्मीन महा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा, असे सलग 15 मिनटं तुम्हाला तिथे बसायचं आहे. जास्तीत जास्त अर्धा तास आणि कमीत कमी 15 मिनटं तुम्हाला तिथेच बसायचं आहे, आणि थोडं थोडं तूप त्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून तो कागद संपूर्ण जळेल, त्यातलं एकही अक्षर राहता कामा नये. असा हा छोटासा साधासा उपाय आहे. तुमची ह्यातनं कोणतीही मनोकामना, म्हणजे जो प्रॉब्लेम येतो आहे, मनोकामनाचा अर्थ तुमच्या एखाद्या कामामध्ये सतत जो प्रॉब्लेम येतो आहे तो 100% या उपायानं दूर होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. श्रद्धेनं करा, भक्तीनं करा, कर्म चांगले ठेवा, यासोबत कष्टही करा. अन्यथा जर कष्टच नसाल करत आणि हा उपाय कराल तर फायदा होईल 0%. त्यामुळं तुम्हाला ह्याच्यासोबत कष्टही करायचे आहेत. कष्टाच्या जोडीला थोडंसं लक फॅक्ट जे लागतं ते या उपायांनी तुम्हाला मिळणार आहे. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा भेटूया लवकरच. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझं दुसरं एक चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ, नाव पुन्हा एकदा सांगते मराठी हाऊसवाईफ. त्या चॅनेललाही अवश्य भेट द्या, तिथेही मी असेच नवनवीन व्हिडिओ टाकत असते जे तुम्हाला भरपूर उपयोगी पडतील. माझं पर्सनल लाईफ आणि ब्युटी टिप्स मी तिथं शेअर करत असते. त्या चॅनेललाही जाऊन आवर्जून भेट द्या. श्री स्वामी समर्थ.